कवितेच्या जगात साहित्य समूह नाती जपूया आपुलकीची। चाहूल लागली पावसाची, या पावसाच्या आठवणींना पुन्हा जाग करण्यासाठी कवितेच्या जगात साहित्य समूह आयोजित पावसावरील काव्यवाचन स्पर्धा। नमस्कार मित्रांनो, कवितेच्या जगात साहित्य समूहाने आयोजित केलेल्या पावसाच्या कविता यामध्ये मी सौ सरोज सुरेश गाजरे भाईंदर ठाणे येथून सहभागी होत असून, अशी अमूल्य संधी दिल्याबद्दल प्रथम मी आयोजकांचे आभार मानते आणि माझी कवितेला सुरुवात करते। माझ्या कवितेचं शीर्षक आहे तो पाऊस अनतिसर। तो पाऊस अनतिसर, धावत गरजत येतो तो नटखट कृष्णा परी, ती मात्र हलकेच पैंजण वाजवत येते राधेपरी, ती मात्र हलकेच पैंजण वाजवत येते राधेपरी, तो येतो ना उडवतो दाणा दान सर्वांची ती खरी, सैरा वैरा धावती खोंडही शेपट्या उंच धरोनी, शांत प्रेमळ सरती येता सारे कोटर सोडती, ओंजळीत टिपती न होती गाणी गुणगुणती, दुडगुस घालत येतो तो हस्ता पाऊस हंवरी, उन्हाळ अवखळ रोरावत दाटे मनात भीती, दोस्ती त्याची चिखल आन वादळ वाऱ्याशी, ढग फुटी पूर अन वित्त हानीशी, तीच मात्र नात जुळत इवल्या पना फुलांशी, तृषार्थ नवती धरती अन प्रेमी उलांशी, तो आला की सगळे ऊर फुटून धावती, झाड छत शेडेचा आसरा जणी शोधती, ती आली की अलगद तिला देहावरी झेलती, अंगोपांगी पुलकित अन रोमांचित होती, त्याच न तिच का पटाव कारण असो काहीही, आबाळ धरती निसर्ग सृष्टी नात्यांच्या मुळाशी, होतांवरचे शब्द मात्र नित्य हेच वदती, सराली सराली श्रावण सराली, सराली सराली श्रावण सराली। धन्यवाद मित्रांनो।